मी जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बांधकाम सभापती असताना जिल्हा परिषदेच्या अधिकारावर म्हणजे बाहेरील म्हणजे राज्याचे लोकप्रतिनिधी अतिक्रमण करायचे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेला जो निधी मिळतो कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे का त्या निधीचा विनियोग करण्याचे अधिकार त्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना होते. पण त्यावेळी जेव्हा या राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार होती आणि जिल्हा परिषदला भाजपची सरकार असताना पालकमंत्री आणि आमदाराच्या मर्जीनं कामं मंजूर होत होते म्हणून आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो. कोर्टाने आमच्या बाजून निकाल दिला. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसची सरकार आल्यानंतर त्यांनी सर्क्युलर काढला की चरण वाघमारे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदमध्ये लागू करण्यात येत आहे. पण या 1.5 वर्षामध्ये कोरोनाच्या काळात कोरोनाचा बहाणा पुढे करून सरकारने जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायतीवर जे प्रशासक नेमले आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून सरकार ज्या पद्धतीने दबाव टाकते आणि जे पुरावे आमच्या हातात लागलेले आहेत म्हणजे कोर्टाच्या निकालाची अवहेलना केली आणि शासनाने जो सर्क्युलर काढला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार त्यांच्या प्रचलित पद्धतीनुसार राहतील त्या निकालाची पूर्णपणे अवहेलना केलेली आहे आणि पालकमंत्री आणि आमदाराच्या दबावात येऊन या जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा कामकाज सुरू आहे. अनेक योजनेपासून या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनता गरजू लोक हे वंचित आहेत. आम्ही जिल्हा परिषदला असताना कोणाचे पुजणे जळाले, कोणाचे धान्य जळाले, कोणाचा घर जळाला, कोणी आत्महत्या करून मेला, कोणी अपघातात करून मरून मेला अशा लोकांना त्यांना कौटुंबिक अर्थसहाय देत होतो. कोणाला ताळपत्री मिळायची, कोणाची सायकल मिळायची, व्यक्तिगत लाभाच्या ग्रामीण भागातील लोकांना योजना राबवत होतो. गेल्या 1.5 वर्षामध्ये ह्या सगळ्या योजनेपासून आमच्या ग्रामीण भागातील माणूस वंचित आहे आणि आमदार आणि पालकमंत्र्यांच्या मर्जीनं या जिल्ह्याची प्रशासन जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि पंचायत समिती नगरपंचायतीमध्ये काम करत आहे याचे प्रत्यक्ष पुरावे सापडले आहेत. आणि म्हणून जर यांनी आपल्यात सुधारणा केली नाही आणि नियमानुसार कामकाज चालवला नाही तर पुढच्या काळामध्ये पुन्हा आम्ही यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाऊ. महाविकास आघाडीची सरकार या राज्यामध्ये अस्तित्वात आली तेव्हा संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करताना त्यांनी सांगितलं की जो शेतकरी नियमित कर्ज भरेल त्या शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देऊ. पण आजपर्यंतही त्या शेतकऱ्याला साधे 50 रुपयेसुद्धा भेटलेले नाही. आणि जेव्हा हे महाविकास आघाडी सरकार नव्हती आणि राज्यामध्ये निवडणुका 2019 झाल्या तेव्हा यांनी म्हणजे काळजीवाहू सरकार देवेंद्र फडणवीसची असताना गावं म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन दिले होते आणि त्या धरणेमध्ये यांची मागणी होती 25,000 रुपये हेक्टरी अनुदान देण्यात यावा. पण हे सरकार जेव्हा आरूढ झाली तेव्हा यांनी साधे शेतकऱ्यांना 25 रुपयेसुद्धा दिलेले नाही. यावर्षी अतिवृष्टीमुळे ज्या पॅकेजची सरकारनं घोषणा केली होती त्या पॅकेजची पूर्णपणे अंमलबजावणी केली नाही. पीक विम्यापासून शेतकऱ्यांना पूर्णतः वंचित ठेवलं. आपण पाहिलं आहे की यावर्षी 30 जुलैपर्यंत या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची 33%च्या वर लागवड झालेली नसताना या जिल्ह्यातला एकही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या हितासाठी ओरडला नाही आणि एकही शेतकऱ्यांना या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा लाभ भेटू शकला नाही. गेल्या 2 वर्षामध्ये आजपर्यंत या जिल्ह्यात अजूनही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ भेटलेला नाही. बोनसची स्थिती इतकी वाईट आहे की यावर्षी वृत्तपत्राच्या माध्यमातून 8 दिवसाच्या पूर्वी या जिल्ह्याचे आणि या देशाचे नेते प्रफुल्लभाई पटेल यांनी स्टेटमेंट करून टाकला की बोनस देणं शक्य नाही. एकीकडे आमदाराचा निधी 2 कोटीवरून 4 कोटी करता येते आणि दुसरीकडे कोरोनाच्या नावाखाली सरकारकडे पैसे नाही. अशा प्रकारची बोंब मारण्याचा काम आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरच्या लोणी खाण्याचा काम या महाविकास आघाडीच्या तिघाडी सरकारनं केल्याचं आपण पाहतो आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात जर सरकारनं बोनसची घोषणा केली नाही तर भंडारा जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात शेतकरी आंदोलन करतील. तेवढंच नाही तर या महाविकास आघाडीच्या सरकारनं शेतकऱ्यांना नोकर बनवून टाकलं. एकीकडे आजपर्यंत शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद 7-12 तलाठी करायची, तलाठी त्याचा पगार घेतो शेतकऱ्यांचे कामं करायसाठी. पण यावर्षी 1 सप्टेंबरपासून म्हणजे त्यांना पिकाची ई पीक पेरा पाहणी करायला सांगितली. ज्या शेतकऱ्याला हातात मोबाईल पकडता येत नाही तो शेतकरी बिचारा शेतावर गेला, त्या पिकाची फोटो काढली आणि पटवाड्याच्या हातात नेऊन दिली. म्हणजे पटवाडी झाला मालक आणि शेतकरी झाला नोकर. दुसरीकडे 2